आज मत खायचं नाही, मी देणारच नाही. जळाल्यासारखं नाही म्हणजे जळाले. एवढं मेहनत केलीस, दुपारपासून करते मी आणि पुण्यामध्ये जळाल्यासारखं. तुम्हाला कोणी सांगितलं होतं एवढं बोलायला? हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेमध्ये आहात का? हो. आणि तुम्ही आमचे व्हिडिओ बघत आहात का? बघत असाल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग तेवढं काय वो बेल आयकन करा, है ना? विचारले होते म्हणून त्याला विचारलं. चला आज चालू आहे त्यांचं काम. आज आता थोडस दुखायला लागलं होतं म्हणून त्यामुळे ते आज घरी राहिलेत. बघा, दुखणार माणूस तिथं पांघरुणात जपत सोडून यायला काम लावलंय. मी त्यांना म्हणलं जरा काम केल्यावर तब्येत रंग राहते, दुखत नाही जास्त. असं नुसतं झोपून झोपून राहिल्यावर लय दुखत आहे का नाही? तर मग काय, आता त्यांना लावलेत मी सोलायला नारळ, कारण की त्याच्यात झालेलेत खोबरे, है ना, खोबरे तयार झालेत. आणि ते मग आता ह्यांना सोलायला लावलेत. आता ह्यांनी फोडणार ते करणार, ते काम माझं हलकं झालं. जाऊ द्या, आमची चिव गेली बाहेर खेळायला. काय झालं पिल्लू? तर निसते येड्यासारखं करत. पिल्लूला फक्त तेवढं पाहिजे तिथं खेळायला. पिल्लू तुटल्यावर लय मारीन मी. पिल्लू निकुळ विचित्र आहे आमचं. काय इकडे? चल इकडे 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 इकडे. पिल्लू निसता बाहेर नाही येत आहे खेळत खेळत. दुकानातलं खायला बागायला पळती. मला भूक लागली, मला दुकानातलं खायला. शांत बोल. इकडे इकडे बघ, इकडे बघ ना, इकडे बघ. पप्पा काय करायलेत माहितीये का? सोलतय का नारळ? का जायचं दवाखान्यात? आम्ही मेडिकल वरली एक गोळी आणून त्याच्यावरच काम भागवलंय, कारण की आम्हाला दवाखान्यात जायची इतकी भीती वाटती. एवढे मोठे माणूस आहे आणि एवढी शाखा इंजेक्शनला एवढी इतकुसण्या सुईला भेट येत. आता सोलतय का नारळ? का सोलू मी? त्यांना राहू द्या म्हणले होते. नाही नाही नाही, आता बरं आहे मी. मी बी म्हणलं जाऊ द्या. काय व्हायला लागले सोला ना तेवढे नारळ? तेवढं तरी काम नको का? अ त्यांनी आज सकाळपासून मला इतकं राबवलंय, कारण की त्यांचं दुखायला लागले. माझं दुखायलंय, मला चहा करून दे. आणि मी तुझा नारळ नाही का? मला चहा करून दे ना. माझं किती दुखायला लागले वाटण का कोणाला ह्यांचं दुखत आहे म्हणून? इतकं ठणठणीत बसले तिथं नारळ सोलत. आता कशा म्हणून सोलायला हे नारळ, त्याच कारण सांगू का तुम्हाला? त्यांना पडून नाही खायचे, जे आहे ते करे. त्यांना नारळाची बर्फी करून द्यायची. मी म्हणलं मी काय? अरे 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 लागलं गप्पड. राहू द्या राहू द्या. हो मला तुमची लई काळजी. राहू द्या, मी सोलते. आणि मजा करत ना? खरंच धोक्यात घालून शांत बस. नाटक करतात एवढं सकाळी लागलं तर त्यांना. नाही नाही तसं नसतंय. चांगलं खायचं म्हणल्यावर थोडस ही बी करावं लागत ना. काय म्हणतात त्याला? मेहनत बी करावं लागते ना. त्यांना खायची खोबऱ्याची बर्फी. आणि मी म्हणलं आता नारळ असं प्रॉब्लेम आहे. हे नारळ का पूर्ण कामातून गेलेलं बघ. हो हो हो, पूर्ण कामातून गेले. पण त्याच्या आणले होते, पण त्याचं काय पाणी आटून गेलं. त्याच्यात खोबरे ते काय खोबरं खोबरं निघत ना वाळल्यालं. आणि मग आता त्याचं आता मी काय करणार माहिती का? ते सोलणार आहे, त्याच्यानंतर फोडणार आहेत. मला त्यांनी करून दे म्हणले होते. पण मी त्यांना म्हणलं तुम्ही थोडस करायची मदत, मी थोडीशी करणार आहे. आता मी मस्त त्याची चुलीवर करणार आहे. घरात तर इतकं काम राहिलेलं आहे माझं, ह्यांचं चालू आहे काम. झाले चुलून, आता पडायचे दोन. तुम्ही पहिलं बायकोच्या नावाने नारळ फोडतो. आता पप्पाच्या आता आज दोन ना. नशीब एक चांगलं निघलं मित्रांनो. नशीब चांगलंय. दोन खराब निघले, दोन चांगले निघले. एवढ्या मध्ये काय बर्फी होत नाही. आता झाली की कोण आहे तुम्ही? माणूस घराची. एवढ्या मध्ये कशी होईल? बघा ही कचरा किती मोठा झाला. टोपलं भर कचरा झाला, निघलो केवढी. चला
मित्रांनो आता झालेत नारळ फोडून पा अनुष्का आता त्याचा खीस करते खोबऱ्याची बर्फी तयार करून खायची होती आम्हाला घरामध्ये उरलेले नारळ फोडलेत आम्ही हे पा इतके नारळ निघलेत आज तुमची तारा मागत तारा लहान लेकर सुद्धा दुखा लागलं इतकं मागत नको नको आवाज बंद कर अनुष्का शांत बस सकाळपासून किती दिले सलोनी त्यांना करून काय 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 सुरू त्यांचं आई पा चुका करते पा पा चुका करते लागली फोडायला हे पा पिल्लू लागल काय नाही बघू बघू काय अरे यार काहीच नाही खराब नारळ चला आता मित्रांनो आता तयारी आमची बर्फी बनवायची तुम्हाला सांगितलं होतं आता बर्फी बनवायची हे पहा अनुष्काने टाकला त्याच्यात दारडा दारडाच ना अनुष्का ठीक आहे चला आता त्यात टाकायची अनुष्काची खोबरं खिसलेलं मी तुम्हाला सांगितलं होतं खोबरं खिसलेलं लय मेहनतीने फोडलं होतं राव काय सांगावं तुम्हाला हे का नाही अनुष्का हळू 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 चला बर्फी 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 कोण 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 खायला येणार लय भारी वाटतं बरं का चूल पण पडलेली बरं का मित्रांनो का आत्ता अनुष्कान ती लिपली आहे त्याला काय म्हणजे थोडंफार लिपून घेतलंय जरा हलवत बसा कवर पण त्या साखरवर काय असते नसते अनुष्का नसती तूच खाय माकडे ठीक आहे चला टाका मग करा अनुष्का इतक्या वेळ नसतं टाक साखर वगैरे टाका आता फास्ट आपण चांगले नाही झाल्यावर तुम्ही साखर मी असं नको टाकायची तू तुझं टाकायचं काम कर किती पण टाक पण साखर टाकतात गोड झालं पाहिजे ना ती थोडीच टाक जास्त नव टाकू की पहा मित्रांनो अनुष्का साखर टाकते त्याच्यामध्ये थोडंफार हे होतं ना रे आता मित्रांनो साखर टाकलेली अनुष्का त्याच्यामध्ये पहा कसा लुक आलेला आहे त्याला मोबाईल सध्या गरम व्हायला हवा झालं ना कसली भारी बर्फी आहे अरे वा 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 नंबर एक नंबर एक नंबर एक तर मित्रांनो फायनली वड्या तयार झालेल्या आहेत पण मला असं वाटायलंय थोडा वास यायला गेम फसल्यासारखा वाटायला आमचा तसा विषय नाही तसा हे ऐका 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 मित्रांनो आता केलंय हे खाल्लं पण नाहीये बरं का पण आता जरा जळायला सगळा वास यायला लागलाय बघू आता नको नगर हे करू जे खरं ते सांगतोय बघूया आता खाऊन एकदा एवढा मेहनत केलीस दुपारपासून करते मी आणि पुन्हा मध्ये जळायल्यासारखं तुम्हाला कोणी सांगितलं होतं एवढं बोलायला मी देणारच नाही खायला एक तर करा ती करा पुन्हा जळायल्यासारखं म्हणजे मी आधी भाजलं बर ठीक आहे तर बघूया मित्रांनो कसं लागतंय खाऊन बघू आता मित्रांनो फायनली खाऊन बघतोय कसं झालंय कळलं मला तरी आता एवढं चांगलं बनवलं जी खरं ते खरं मित्रांनो थोडं नॉर्मल करपलंय पण आहे व्यवस्थित आहे बघा किती नगर करायला लागली म्हणजे खायचं मित्रांनो खरंच छान बनलंय बघ नंबर एक आहे तसं नसते म्हणायचं